जब यशवंत सावंत जी का डेथ केस जब शाखा कार्यालय साकीनाका से बेनिफिट ब्रांच में प्राप्त हुआ, तब इनके जो दोनों डिपेंडेंट है ये 2021 में एक्सपायर हो चुके थे, यशवंत सावंत जी और इनके दो डिपेंडेंट हैं, इनकी वाइफ और इनका लड़का। तो इन दोनों को शुरुआत में 2021 में केस आने के बाद इसके अप्रूवल जनवरी 2022 में इसको अप्रूवल मिला, और 2022 में अप्रूवल मिलने के बाद इनको शुरुआत में तकरीबन दोनों डिपेंडेंट को मिलाकर 1,35,000 का भुगतान किया गया कोविड रिलीफ के केस के तहत, और बाद में हर महीने इनके वाइफ को तकरीबन 9,000 और इनके लड़के को तकरीबन 3,500 से 4,000 रुपये, ऐसा कुल मिलाकर 13,000 रुपये पेंशन हर महीने हम लोग ESIC के द्वारा दे रहे हैं। हाँ, म्हणजे माझ्या मिश्रांचा कोविडमध्ये 2021 साली मृत्यू झाला अचानक, त्याच्यामुळे ते कामाला 8 वर्ष कार्गोमध्ये कामाला होते ओमेगामध्ये, तिथे त्यांच्या पगारातून ESIC कापून जात होतं, त्याच्यामुळे कोविडमध्ये मृत्यू झाल्यामुळे तिथून आम्हाला कंपनीकडून मदत मिळते, ESIC मधून जी मदत मिळते, त्याच्यामुळे आमच्या कुटुंबावरती जो काही संकट आलं होतं तो त्यांच्या मुलांच्या माझ्या नावावर मिळून शेतकरी 14-15 हजाराची रक्कम त्यांच्याकडून मिळते आम्हाला 14 हजाराची, त्याच्यामुळे आमच्या घरच्या परिस्थितीवरती खूप मोठा उपकारक त्यांच्याकडून मदत झाली आम्हाला, आणि आमची परिस्थिती त्याच्यामुळे आम्ही खूप सावरलो ती मदत झाल्यामुळे। मी टिफिन सर्व्हिस करते आणि माझे मिस्टर एकटेच कामाला होते, मुलगा पण माझा नवीनच कोर्स करून शिकत होत होता, तसा बघायला गेला तो व्यवस्थित, त्याला चांगला पगार नव्हता, आणि त्याच्यामुळे ह्या कोविडच्या ह्याच्यामुळे आम्हाला थोडी मदत मिळाली आणि आम्ही त्या वाईट परिस्थितीतून सावरलो। माझे वडीलसुद्धा 2021 कोविड या कारणामुळे गेले होते, त्यामुळे त्यांच्या कंपनीने आणि माझ्या आईने जे ESIC ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांना मदतीसाठी हाक पुकारली होती, त्यामुळे त्यांनी आम्हाला महिन्याला काही पेन्शन स्कीममध्ये आम्हाला हे केलं होतं, त्यामुळे महिन्याला आईला 9,500 आणि मला साधारण 3,500-4,000 आसपास अमाऊंट एवढी मिळते, त्यामुळे आणि त्यावेळेला नेमकं मी शिकत पण होतो, त्यावेळी मला पैशांची फार गरज होती आणि त्याचवेळी मला ESIC कडून बरेचसे पैसे मिळाले होते, त्यामुळे माझं शिक्षण कुठेच रखडलं नाही आणि माझं शिक्षण पूर्णपणे करू शकलो। लोकांना हेच सांगायचं आहे की आपली जी ESIC जी सुविधा आहे त्याच्यावर नेहमी भरोसा ठेवा आणि याच्यामुळे आपला बराच फायदा होऊ शकतो करून। जॉइनिंग ESI स्कीम जस्ट गॉट मोर रिवॉर्डिंग।